रोबा पाहता लो जानी
Oh,
दरियों से दे पिकलियों से दे अब गे आनंद
राम क्रोध लोभ पिकलिया सेंद पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ
निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागी आठव नाठव गेली भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग विठ्ठल 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 हरि हरि विठ्ठल 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 करो प्रथमन मन पांडुरंगा करो प्रथमन मन सरे चरण संताचिया सरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथमन मन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा। आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते विठ्ठल 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 पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे मस्त गाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली अभंग रचना देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबारायांची चरण चार आहेत। चार चरणातून श्री तुकोबाराय भगवत प्राप्ती आणि भगवत प्राप्तीनंतर आलेला स्व अनुभव या ठिकाणी प्रकट करतात। विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीधीश परमात्म्याच्या अशील कृपेनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकोबाराय निवृत्तीनाथ महाराज आदी करून संतांच्या कृपा आशीर्वादातून चालत असलेला हा सालाबादाप्रमाणे प्रतिवर्षी होणारा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या समोर त्यांच्या साक्षीनं सर्व ग्रामस्थ मंडळी अगदी मोठ्या प्रेमानं आनंदाने उत्साहानं हा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न करत असताना या परिसराचं असलेलं वैभव प्राप्त स्मरणीय पूज्य श्री वैकुंठवासी हरिभक्तिपरायण ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री हरिभक्तिपरायण पंडित महाराज यांच्या प्रेरणेने व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ या सर्व मंडळींच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह बरोबर ना इथपर्यंतच नाही हा सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेनं भरलेला या सभामंडपाला रंग आणि यामध्ये
कीर्तनाची परंपरा, कीर्तनाची पद्धती जी साधू संतांनी दाखवून दिलेली आहे, त्या पद्धतीने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण कालपर्यंत सर्व संतांची चिंतन श्रवण केलेली आहेत आणि आजही तुकोबारायांची अभंग रचना तुमच्यापुढे ठेवलेली आहे। या मानवी जीवनाचं सूत्र भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाण्याकरिता जे संतांनी सांगितलं किंवा जे मांडलं त्याचं चिंतन करण्याची वर्तमान काळामध्ये नितांत गरज आहे। आणि त्याकरिता की काय म्हणून या संतांनी त्या भगवंताच्या गुणानुवादाची कथा ज्यामध्ये होईल ते साधन शोधलं, नामे कीर्तन विठ्ठल 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 विठ्ठल। वास्तविक पाहता गेली अनेक वर्षापासून आपण कीर्तन श्रवण करीत आलेली मंडळी आहात। श्रवण म्हणतो बर का, कीर्तन करणारी मंडळी वेगळी आहे बर का, कीर्तनाला साथ देणारी मंडळी वेगळी आहेत आपण। पण आज ज्यांच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो ती ही मंडळी आहेत की जी वर्षानुवर्षापासून ही श्रवण करणारी मंडळी श्रोतीवर्ग आहे। आणि जे श्रवणाकरिता आले बर का, ते तरल्या गेलेत। सांगणारा तरला की न तरला हे माहीत नाही, पण श्रवण करणारा तरला। श्रवण परीक्षित, श्रवण परीक्षित तरला भूपती, श्रवण परीक्षित, श्रवण परीक्षित, श्रवण परीक्षित परीक्षेते, श्रवण परीक्षेते तरला भूपते, श्रवण परीक्षेते आता दिवसा मुक्ती झाली तया, आता दिवसा माझे मुक्ती झाली तया, माझा तुमचा परिचय नसल्यामुळे मी विषयाला सुरुवात केलेली बरं का, ऐकून घ्या बुवा। मी जे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे संकल्पित वेळेत, मला फक्त ज्याच्याकरिता बोलावलेलं आहे ते काम मी केलं पाहिजे आणि ते करण्याकरिता मी उभा आहे। एवढ्या दूरवरून आपण मंडळींनी आमंत्रित केलं ते कशाकरिता, कीर्तनाकरिता। आणि आपण इथे एकत्र आला कशाकरिता, कीर्तनाकरिता। बस बस बस, माझा मुद्दा लक्षात घ्या। मग जे आलेत बाहेरून त्यांनी त्यांचं काम करावं बरं का, अगदी महत्वाचं। पण जे आपण पुढे आलेले आहात, समोर बसलेले आहात, तुम्ही देखील काय केलं पाहिजे, तुमचं काम
हिमाने इतबारे केलं पाहिजे. सांग का पुढे. जये गावी केला वास तये नसावे उदास. पुढचं बोलू का आहेर पाटील. ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजावी भरभरून. आमचे महाराज म्हणायचे फक्त टाळीने भरभरून वाजावी टाळी. मग मी कीर्तना करीत आलो. मी कीर्तनाचा महिमा सांगावा आणि तुम्ही तो श्रवण करावा. ज्याने श्रवण केला तो मुक्त झाला बुवा. आणि त्याच्याकरिता कीर्तन आहे. बरं का? हे काही तुम्हाला काही काम नाही आणि आम्हाला काही उद्योग नाही याच्याकरिता हा व्यवहार नाही. एक एक शब्द हे या व्यासपीठावरती त्या ग्रहण केलेल्या अन्नाच्या प्रसादातून निर्माण होतात. जे आपण मगाशी घेतलं सगळ्यांनी, तो अन्नदाता किती पवित्र असेल की त्याच्या अन्नाच्या नंतर त्याच्या प्रसादानंतर या देवाच्या समोर येऊन त्या प्रसादातून जी ऊर्जा या देहामध्ये निर्माण होते ना, त्या देहातून येणारी वचन त्याला अमृताही पेक्षा श्रेष्ठ म्हटलंय. आणि म्हणून सप्ताह करत असताना सप्ताहामध्ये अन्नदान करणारा हा श्रेष्ठ सांगितला. मला फार पार्श्वभूमिका या गावच्या सप्ताहाची काही माहीत नाहीये. माझा कोणाची परिचयही सुद्धा नाहीये. परंतु जे कुणी परंपरेनं आपल्या आई वडिलांना ही परंपरा केली, सेवा केली, ती सेवा करणारी जे कुणी भगवत भक्त समोर असतील, मला परिचय नाही बरं का पाटील साहेब, म्हणून त्या सगळ्या मंडळीला खऱ्या अर्थाने आजचं कीर्तन हे श्रवण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि हे श्रवण केल्याने काय होतं आम्ही बोलून गेलो. सामान्याचं उदाहरण नाही सांगितलं, महापुराणातलं सुप्रसिद्ध श्रवणे कीर्तने झाले ते पावन. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. झाले ते पावन. इथे जे श्रवणाला आले, बस 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 मुद्दा कळाला, हरकत नाही सांगू का. स्वर ताल आणि लय हा नंतरचा विषय बरं का. ज्याच्यात खमक हे कीर्तन रंगवायची ते किती बी स्वर हो द्या, फक्त रंगवणार. प्रमाण बाल महाराजांनी खूप सुंदर दिले. खरं सांगू का, आपण सर्व कीर्तनाला येत असताना श्रवणाकरिता येत जा एवढंच मला सांगायचं आहे. आणि जे येतात त्यांच्या मुखामध्ये जे कोणी प्रसाद देतात, पंगत देतात, महाप्रसाद देतात, ती भाग्यवान लोक आहेत. ही वारकरी संप्रदायाची व्यापक भूमिका आहे बुवा. हा संप्रदाय कलशाच्या स्थानापर्यंत का गेला तर याचं मूळ कारणच हे आहे की व्यापक दृष्टिकोन ज्या कार्यामध्ये असतो ते कार्य पूर्ण होत असतं. आणि ते
ती उपक्रम कीर्तनाच्या माध्यमातून भक्त शिरोमणी नामदेवरायाने 700 वर्षापूर्वी 750 वर्ष होऊन गेली त्यापूर्वी या कीर्तनाची पद्धत समाजामध्ये मांडली आणि त्या प्रकाराने आपण कीर्तनामध्ये आलो. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कीर्तनकार आला त्याचा काय फायदा, बरं का? नीट ऐका, शेवटी गणित कुठे येतं? नफ्यातोट्यावर येतं ना. कुठेही गेलं तर गणित कुठे येतं? सर, नफा आणि तोटा. आणि लोकाला नफा तोटा म्हणलं की लोक नीट ऐकतात. येणारा वक्ता त्याचा काय नफा आणि समोर बसलेत कीर्तनाला त्याचा काय फायदा, हा महत्वाचा आहे. कीर्तनामध्ये खूप मोठा आणि सुंदर अशा प्रकारचा फायदा सांगितला. फक्त ते कीर्तन श्रवण करता आलं पाहिजे. काय म्हटलो मी? ते श्रवण करता आले पाहिजे. आणि याचा याच्याशी मी प्रमाण देतो, तसं काही तुम्हाला वेगळं आगळं सांगणार नाही. या कीर्तनाकडे पाहत असताना समाजाने चांगल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. म्हणून जे कोणी या कीर्तनाला येतात असे, ज्याची दृष्टी सम आहे याच्याकडे पाहण्याची, त्यांच्यासाठी प्रमाण सांगतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. अहो इथे महत्व कहानी चित्तरंजन करावया, चित्तरंजन करावया, चित्तरंजन करावया. चित्तरंजन करावया, चित्तरंजन करावया, चित्तरंजन करावया. गोड प्रमाण चित्त रंग रंगवे रंजवन करावया, रंजवन करावया. चित्ताचं जे रंजवण आहे म्हणजे मनोरंजनच म्हणू आपण, याच्याकरिता कीर्तन नाही. तर कीर्तन हे भगवंताच्या स्वरूपाशी एक रूप होण्याकरिता कीर्तन आहे. म्हणून मी प्रमाण दिलं की होय अंग हरिरूप, म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप करलं केलं जातं त्याच्याकरिता कीर्तन आहे. माझा मुद्दा मला थोडासा पुढे घ्यायचा की तुम्ही श्रवणाकरिता आलात, माझा हा मुद्दा होता. मग श्रवणाचा फायदा सांगितला, होय अंग हरिरूप. आता हरिरूप होण्याकरिता लोक कीर्तनाला येतात का, हा महत्वाचा प्रश्न आहे, बरं का? आता बरेच कोरोनामुळं सावध झालेत. हे करोनासारखा महारोग या देशामध्ये जगामध्ये आला ना बुवा, त्याच्यामुळे बरेच लोक ठेप्यावर आलेत. हा, नाही तर पूर्वी कीर्तनात एवढी गर्दी दिसत नव्हती. मग 400-700-800 लोक पुढे असायचे. आता लक्षात आलं. आणि कोणाच्या लक्षात आलं सांगू का? बाकीच्या कोणाच्या आलं की नाही मला माहीत नाही, पण जे जे पॉझिटिव्ह होते ना आणि जे आयसीयूमध्ये होते आणि ते वाचले ते नाही आल्यापासून सांगितलं का पोरो पंक्ती देऊन टाका सप्त्याला. आता हा आता याच्यापेक्षा दुसरं काही शिल्लक नाही सांगू का? करोना एक तुमच्या पुढचा प्रश्न होता, माझ्या पुढचा प्रश्न होता, तो प्रश्न नव्हता, तो प्रत्यक्ष भगवंतच होता हे लक्षात ठेवा. आणि ज्यांनी ज्यांनी त्याला अनुभवलं, आता काही खोकलेले ते होते कशाचं काय होता ते, अरे कशाचं काय, ज्याच्याकडे होतं त्याला विचार. म्हणून सांगू का, खूप चांगली गोष्ट झाली की भगवंताने पुन्हा आपल्याला भेटावलं आणि पुन्हा आपण त्या मारुतीरायाच्या दारामध्ये येऊ शकलो. काही सज्जन मंडळी कुठे त्यांचं काय झालं आणि कोणी त्यांचं काय केलं, फक्त घरी गाडगं आलं कशाचं, बस तेवढंच आलं, त्याच्यापेक्षा जास्त काही अंत आलं नाही. सज्जनो भाग्यवान आहोत आपण
की त्या मारुतीरायानं त्या ग्रामदैवतेनं तुम्हाला आम्हाला परत इथं या स्थळापर्यंत आणलं. आता आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर राहिलेलं जे जीवन आहे दादा, ते जीवन आपण जर श्रवणाकरिता आलेले असाल, माझा मुद्दा मी सोडणार नाही कीर्तनाकरिता, तर जर ते श्रवण त्या पद्धतीनं केलं तर मी उदाहरण दिलं मोठ्या राजा परीक्षिती महाराजांचं. संसारी होता ना तो, आणि संसारी असलेला राजा त्याच्याही जीवनामध्ये जीवनाच्या मध्याच्या वेळेस त्याच्या कोणी अपराध घडला. इथे किती अपराधी बसलेत सांग का? आपण सगळेच अपराधी आहोत. आता या अपराधातून राजा परीक्षितीला बोध झाला. सज्जनो, तुम्हा आम्हाला बोध व्हावा याच्याकरिता हे कथा कीर्तन आहेत. आणि या बोधाने जर श्रवणाला तुम्ही बसलात, श्रवण करत असाल कीर्तन, तर या भगवंताच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही देखील राजा परीक्षिती होऊ शकताल यात अजिबात शंका नाही. पण याच्याकरिता बरीच अशी गोष्ट आमच्यापर्यंत आलीच नाही अजून की कीर्तन श्रवण करण्याकरिता काय काय मटेरियल लागतं. सांगू का? कीर्तन श्रवण करण्याकरिता दवंगे सर आसन लागतं. काय लागतं? आसन लागतं. आणि जर आसन नसेल तर श्रवण होत नाही. मग तुम्ही म्हणाल बाबा तर हे सप्ताच्या मंडळीने एवढ्याला हे टाकलंय की पुढे, याला काय म्हणते इकडं चटई, हे आसनच ना महाराज. मग हे आसनावर आहेत की मंडळी बसतायत की आता तुम्ही उभे आहेत मी उभा आहे, हे आसन का? श्रवण करण्याकरिता हे आसन नाही लागत. महाराजांनी गोड प्रमाण दिलाय. चित्ताचे आसन, चित्ताचे आसन, आसन चित्ताचे आसन, चित्ताचे आसन. तुका करी तो कीर्तन, तुका करी तो कीर्तन. बस आसन सांगितलं, ऐका आसन कोणतं आहे तर तुमच्याकडे काय पाहिजे? चित्त पाहिजे. बरेच लोक स्टेटमेंट देऊन मोकळे होतात, बाबा 50 वर्षापासून ऐकतो मी कीर्तन, आम्ही 50 वर्षापासून मृदंग वाजवतो, 50 वर्षापासून गायन करतो, 50 वर्षापासून कीर्तन करतो, पण जीवनामध्ये काही परिवर्तन नाही. परिवर्तन होण्याकरिता जे पात्र लागतं मृदंगाचार्य महाराज, ते पात्र जर अपात्र झालं तर केलेली सर्व क्रिया ही शून्य होते. हा तुम्ही मृदंग वाजवता, तुम्ही हा मृदंग ग्रहण करत असताना तुमचं पात्र जर अपात्र झालं असतं तर थाप देखील पडली नसती. ही एक सेवा आहे बरं का बाजी. आणि ही करत असताना तुम्ही या सेवेला पात्र झालात म्हणून हा मृदंग ही सेवा सामान्य नाही. हा मृदंग इंद्राने वाजवला, हाच मृदंग नाथ परंपरेमध्ये गुरु गोरक्षनाथाने वाजवला. सांगू का? बरेच पोरं म्हणतात वाजून काय होतं, तर वाजूनही देखील मृदंग वाजवत असताना जर ती सेवा त्या पात्राने जर शुद्ध पद्धतीने जर केली तर मृदंग ही देखील विठ्ठल स्वरूप होतो
आणि तो देखील विठ्ठलाच्या चरणापर्यंत जातो. फक्त याच्याशी जीवन जोडत असताना पात्र कसं असावं हे समजून घ्या. बस तुमच्यासाठी आता समाजासाठी बोलतो. हे तुम्ही कीर्तन श्रवण करता 50 वर्षापासून, मागचं मला माहीत नाही, पण आता इथून पुढचं सांगतो. पाठीमागचं नाही सांगताना तुम्ही कसं श्रवण केलं, पण इथून पुढे जर तुम्ही कीर्तनाला येणार असाल तर येताना अंगावरचा कपडा स्वच्छ असण्यापेक्षा चित्त स्वच्छ करून या, चित्त शुद्ध करून या. आणि ते चित्त जर शुद्ध झालं तर तेच तुमचं आसन आहे. तुका करीतो कीर्तन. काय तुकोबारायकडे होतो? तुकोबारायचं चरित्र तुम्ही ऐकलं असेल. काय तुकोबारायकडे होतं भांडवल? फुटकाच विना त्याला दोन तारी घाली रझारी पंढरी. फुटकाच विना त्याला दोन तारी घाली रझारी पंढरी. हो, तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायाचं भांडवल सांगितलं. फुटकाच विना त्याला दोन तारी आणि घाली रझार पंढरीसी. फुटकाच विना त्याला दोन तारी घाली आम्ही आमची महिन्याची वारी पंढरपूरची, आमची महिन्याची वारी पंढरपूरची आहे, पण आमच्या वारीमध्ये प्रदर्शन आहे सचिन दादा. आणि संतांच्या सेवेमध्ये प्रदर्शन नाही तर दर्शन आहे. आणि ते तुकोबारायांचे पाईक आपण आहोत. त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांना जी अनुभूती आली, त्या अनुभूतीतला एक सुंदर असा अभंग तुमच्या पुढे ठेवलेला आहे. विषयाची विसंगती करणं हे माझ्या गुरुदेवांनी मला शिकवलेलं नाही, म्हणून विषयाकडे यावं आणि विषयाचा विषय समोर मांडत असा असताना शब्द रूप स्पर्श आणि गंध असावा. या चार गोष्टी ज्या वक्त्याकडे असतात त्या वक्त्याने अभंगावरती बोलावं. बरं का? आता कोणासाठी नाही बरं का, हे माझ्यासाठी चाललंय व्यक्तिगत, माझ्याजवळ द्या. आणि म्हणून पहिला जो पॉइंट्स आहे तो आहे शब्द. कीर्तनात आला ना, तर कीर्तनात आल्यानंतर शब्द कळावेत. बरं का? उगा टाइमपास म्हणून बसत नका जाऊ. कालच्या महाराजांनी काय अभंग घेतला? अभंग हा शब्दाचाच ना, शब्दाच्या पलीकडे अभंग असतो माऊली. त्या अभंगातले शब्द कळावेत आणि ते कळण्याकरिता काय लागतं सांगू का? गुरुची अगाध लीला. त्याच्यासाठी जीवनामध्ये गुरु लागतो. आणि तो गुरु त्या सशिष्यावर कृपा करतो. समोर जरा बसला ना तो श्रोता म्हणून जरा तो बसला तर वक्त्याच्या शब्दाकडे त्याचं लक्ष असतं. आणि ज्याला शब्द कळाला महाराज त्याला रूप करायला वेळ लागत नाही. आणि पुढचं बोलू का, ज्याला रूप कळालं त्याला स्पर्श करण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. आणि ते रूप कळालं की गंध कळतो. आणि तो गंध जर काय असेल तर तो गंध म्हणजे भगवंत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज सेवेकरिता जो निवडलेला अभंग नीट ऐका. चला हे चालत असतं, तिकडे फार दुर्लक्ष करायचं अशा विषयाकडे.
खूप वेळ कमी आहे, खूप वेळ कमी आहे. प्रत्येकासाठी सांगतो, वेळ फार कमी आहे. आणि जो वेळ मिळाला ना, मिळालेल्या वेळेचं सोनं करायला शिका. ज्याला जी संधी मिळते माऊली, त्या संधीचं लोक शहाणी माणसं सोनं करतात. म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी समाजावर खूप मोठा उपकार केला, की तुकोबारायांनी संसार केला. हो, आणि तो संसार करत असताना संसाराचं जे स्वरूप सांगितलं त्याचं चिंतन तुकोबारायांनी केलं. तुमच्या आणि माझ्या पुढे एकच संसार आहे, पण तुकोबाराय म्हणतात की मी दोन संसार केले. महाराज म्हणाले की हे तुम्ही बायका, मुलं, गाडी, घोडं, हे जे आहे हा एक संसार, आणि जे पंचतत्वाचं हे देह सांगितलं आहे, हे शरीर आहे ना, या शरीराला त्यांनी एक संसार म्हटलंय. तुम्ही आपण करतो या संसाराबाबतीत त्यांचं स्टेटमेंट काय आहे? संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसाराची. तुम्ही आपण जो संसार करतो त्याच्या बाबतीत तुकोबाराय म्हणतात की संकल्पावी माया संसाराची. या संसारामध्ये जी माया आहे ना, तिच्यापासून आपण काय झालं पाहिजे, दूर झालं पाहिजे. हा एक संसार आहे. आणि या संसारामध्ये जे गुंतले त्याच्या बाबतीत खूप अगदी प्रमाण भरपूर आहेत. ते पाठ करून करून लोकांनी ते अगदी गढूळ करून टाकले. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे. अगदी सांगणाऱ्याने खूप सांगितलं आणि ऐकणाऱ्याने देखील खूप माना हलवल्या, पण कुणी संसार सोडला नाही. आणि सोडावा असं माझं काही मत अजिबात नाही. संसार करावा, पण तो संसार करत असताना ज्या संसारिकाने परमात्म्याची प्राप्ती संसारात राहून केली, त्या साधू संतांचं जीवनचरित्र संसारिकाने आपल्या समोर ठेवलं पाहिजे. ते जर समोर ठेवलं तर मग मात्र आजी संसार सफल झाला की देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळ व्हावा पांडुरंग. ही संसाराची फलप्राप्ती आहे. चला मुद्दा संपवतून पुढे येतो. अशी संसार करत असताना तुकोबारायांनी खूप मोठा उपकार केला. मी हे बोलून गेलो, महाराजांनी संसार केला आणि त्या संसाराच्या कार्यामध्ये जेव्हा तुकोबाराय होते ना, तेव्हा तुकोबारायांनी चालता चालता तुकोबारायांनी प्रत्येक अनुभवाची शब्दाची रचना केली आणि त्या शब्दरचनेचा एक पवित्र ग्रंथ तयार झाला, तो म्हणजे श्री तुकोबारायांचा गाथा. संतांची शब्द कळाली पाहिजे माझा मुद्दा आहे. महाराजांनी 4,500 अभंग लिहिले.
आपण ऐकणारी मंडळी आहात. महाराजांच्या अभंगामध्ये काही अभंगाच्या चरणामध्ये प्रथम चरणामध्ये सिद्धांत आहे, तर कधी दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत आहे. पण आजचा जो काही अभंग मी घेतलेला आहे ना, या अभंगामध्ये तुकोबारायाने आधी दृष्टांत दिलाय आणि त्यानंतर सिद्धांत दिलाय. ज्ञानोबारायांची सुद्धा तीच भाषा आहे. ज्ञानोबारायांच्या काही ओव्या दृष्टांतात्मक ओव्या आहेत, काही ओव्यामध्ये ज्ञानोबाराय एक नाही दोन दोन दृष्टांत देतात आणि शेवटी सिद्धांत मांडतात. डोळा हरळ नविरे घाई कोत नजरे, तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख, जन्म दुःख न विसरे हा सिद्धांत. पण कैसे काळीचे न विसरे, डोळा हरळ नविरे घाई कोत नजरे, तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. ज्ञानोबारायाने देखील ओवी सांगत असताना दृष्टांत सांगितले, तसं तुकोबारायाने देखील अभंग रचना करत असताना महाराजांनी दृष्टांत दिले आणि दृष्टांतात सिद्धांत दिले. महाराज एक शेतकरी कुटुंबातले होते हे महत्वाचं लक्षात ठेवा, आणि म्हणून त्यांनी तमाम शेतकऱ्यांच्या जवळचा दृष्टांत दिला. कि तुकोबाराय म्हणतात की मी श्रवणाकरिता गेलो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये देखील कीर्तन श्रवण करण्याचा योग तुकोबारायाला आला. नवे नवे महाराज म्हटले मी कीर्तन करायला लागलो. पण ते कीर्तन करत असताना तुकोबारायांच्या पुढे माणसं नव्हती बरं का, हे महत्वाचं आहे. तर तुकोबारायांच्या समोर प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग उभा होता. आमचं दुर्भाग्य एवढंच आहे, आमचं दुर्भाग्य एवढं आहे की आमच्या कीर्तनात काही पांडुरंग उभा नाही. राहील तरी कसा, राहील तरी कसा, कीर्तनाची तारीख घेत असतानाच भाव सांगावा लागतो. म्हणजे येण्याचा तो नाही सांगू का. ज्याने संतांच्या शब्दाचा धंदा केला महाराज, त्याच्या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही त्याला. हा धंदा आहे, आम्ही धंदा करतो रोज. आयर पाटील रोज आमचा धंदा चालू बोलतात ना लोक हे आम्हाला. आता हे लेकरू किती सुंदर गोड चाल म्हटलो, काय त्याचं शरीर पाहिलं तर त्याचं ते मला खूप म्हणजे माझी आठवण आली, मी तुझ्यासारखाच होतो. पण आता हे काय करा खाऊन खाऊन हे असेच होतो आम्ही. पण सांगू का, माझ्या ज्ञानोबा तुकोबारायाची हे वैभव आहे की एवढं एवढं लेकरू याच्या वयातली पोरं तिकडं ते आपराला चड्डे घालून बसलेत ऐकायला, हे लेकरू धोतर घालतंय, हे उभं राहिलंय म्हणतंय. ही भगवंताची विभूती सांगितली ज्याच्या मुखातून एवढ्या अल्पवयामध्ये भगवंताचा गुणानुवाद गाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण होतं. ही भगवंताची मूर्ती आहे प्रत्यक्ष. आणि या भक्तीच्या सुखाकरिता ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिरा. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. प्रत्यक्ष प्रभूच स्वरूप म्हणून असं म्हणे की मुलं म्हणजे देवाघरची फुलं. पण सांगू का आई साहेब, अशी मुलं आपल्या कुशीमध्ये यावीत याच्याकरिता आपली कूश देखील पवित्र लागते. आणि ती पवित्र कूश निर्माण करण्याकरिता त्या मातेच्या जीवनामध्ये देखील काय लागते, साधना लागते. ती साधना जेव्हा तुम्ही प्रबळ कराल ना, तेव्हा
ज्ञानोबा तुकोबा राय सारखी मुलं तुमच्याही पोटी जन्माला येतील. पण आमचं गणित असं आहे की चार तांदळाचे दाणे पडले का अंगोर का ती तिकून इकडं आली का सगळं तिकडचंच वाहती. तिला पती देव, सासू देव, सासरा देव हे मान्यच नाही. कीर्तनाला आलेल्या महिला मंडळींनी एक लक्षात ठेवा, लाख कीर्तन ऐकण्यापेक्षा लाखातला एक शब्द घेऊन जात जा, की जो शब्द तुम्हालाही धन्य करेल आणि तुमच्या कुळालाही धन्य करेल. किती उदाहरणं आहेत, अपात्राला देखील पात्र केलं तो हा वारकरी संप्रदाय. बरेच लोक म्हणते बाबा आता ते काय आमचं वय राहिलं का, महिला म्हणते बाबा आता इकडं काय खरं आहे का. इथं तो कुठलाही प्रकार नाही. अपात्र होती कानो पात्र सांगू का पुढचं. एका वेश्येची मुलगी होती पुढं, पण तिला देखील देवानं जवळ जागा दिली. खट नट जावे शुद्ध होवो निया जावे, शुद्ध होवो निया जावे, शुद्ध होवो निया जावे. खट नट जावे शुद्ध होवो निया जावे, शुद्ध होवो निया जावे, शुद्ध होवो निया जावे. बर 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 प्रमाण दिलं महाराजांनी, पण मला तुम्हाला विचारायचं प्रमाण कोणाचं आहे. कोणाचं आहे प्रमाण बाबा तुम्हाला माहिती, मला माहिती हो नाही तू त्यांनाही माहिती आहे. हे लोकांसाठी विचारलं मी. हे प्रमाण चोखोबा रायांचं आहे, बरोबर आहे का. दौंडी पिटी भावे चोखा मेळा, वंश वर्ण भेद शून्य असणारा संप्रदाय, त्याच हे प्रमाण आहे. खट नट यावे शुद्ध होणी जावे, अपात्राला पात्र केल्या जातं म्हणून कीर्तनात या. तुकोबरायच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग उभा होता माझा हा मुद्दा होता, आणि त्या पांडुरंगाच्या समोर तुकोबरायनं उभं राहून देवाच्या समोर बोल म्हणावं, मी तव अनाथ अपराधी, तुझ म्या नाही आठविले कधी. कृपा निधी वा भगवंता, आम्ही देवाच्या समोर उभे राहतो पण आम्ही त्याच्या समोर एक नारळ घेऊन जातो आणि त्याला सांगतो घे हा नारळ आणि कर आमचं काम. तुमचं काम करायला तो बसलेला आहे का, नाही. त्याच्या समोर तुम्ही उभं राहा, तुम्हालाही त्याची अनुभूती येईल. पण त्याच्या समोर उभं राहण्यासाठी साहेब जी योग्यता लागते ना, ती योग्यता आधी तुम्ही आपण समजून घ्या. माझं बोलणं थोडं जड जाईल, परिचय नसल्यामुळे. आणि ते साहेब दादा मला काय असं हसवता वगैरे काही फार येत नाही, आणि मी काही त्याच्यासाठी इथं आलेलो नाही. नाहीच पटलं तुम्हाला हे तर पुढच्या वेळेनं सांगताना बाबा तारीख नाही याच्यापेक्षा काय आली. बरं ईस गाव तीस गाव श्रीमंताला आमचं काय. असो एक लक्षात ठेवा, तुकोबाराने साधना केली, ती साधना करत असताना तुकोबाराने कीर्तन केलं, ते देवाच्या समोर केलं. आणि तुकोबाराय म्हणतात ते करत असताना ज्या दिवशी विना घेतला त्या दिवशी देव कळाला का, नाही. त्याच्यासाठी काय करावं लागला, प्रयास करावा लागला, प्रयत्न करावे लागले. हो पुढचं बोलू का, तो प्रयत्न करत असताना गावातल्या लोकांनी येड्यात काढलं. आणि तुम्हाला वाटतं काय आपल्याला लय चांगले म्हणतात गावातले, हवे सप्त करणारा फार चांगले लोक म्हणत नसतात. आणि ते अजिबात डोक्यात ठेवायचं नाही कुणी चांगलं म्हणलं पाहिजे. सांगू का, कार्य करणाऱ्याची नोंद त्याने घ्यावी. त्याने नोंद घेतली का हे बाकीच्याच काय घेऊन बसले.
न लगी रुसावी अनिका बहुता आपुल्या संचिता वाचोनी न लगी रुसावी अनिका बहुता न लगी रुसावी अनिका बहुता आपुल्या संचिता वाचोनी सांगू का अन्न मान धन हे तव प्रारब्धाधीन अन्न जे मिळत असत त्यालाही प्रारब्ध असत दही आमचे वारकरी मंडळाचे ज्ञानेश्वर पाटील आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत नाशिक जिल्ह्यामधले ते जेव्हा पत्रिकेत त्यांनी पाहिलं तेव्हापासून म्हणे जेवायला आपल्याकडे या ते म्हटले पण आम्हाला जाता आलं का त्याचं कारण सांगू का अन्न हे कुठे घ्यायचं होतं दादा म्हटले अचानकच सांगितलं बा अहो तेच खरं आहे सांगून म्हटलं की वाटोळच होतं आमच्या लोकांच मग ते अन्न ठरलेलं होतं चला पुढे अन्न मान या 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 बसा 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 दादा आले बसा तुम्ही आले बसा हा काय झाला मान झाला सांगू का दादा वारकरी संप्रदायामध्ये आपल्यासारख्या एकामेकाने एकामेकाचा मान ठेवा बाकी काहीच लागत नाही वारकरी संप्रदायाच्या ज्या चिंधड्या चिंधड्या उडवायचं काम चालवलंय अन्य लोकांनी त्याला एकच कारण आहे मृदंगाचार्य महाराज की आपल्या आपल्यातला मान आपणच कमी करायला लागलो मला काय म्हणायचं फुकटचं आहे का नाही बोलणं बा तुमचं दोघायचं माही काही भांडण आहे का मी चांगलं म्हणाल काय मला काही 10-5 खर्च होणार आहे का बरं दोन शब्द बोललं पाहिजे ना इतके कटू येत काही आखं कीर्तन वाजून घेतात काय ते वाजवणाऱ्याचे हलासे सगळं कल्पना आहे आम्हाला आणि ते शेवटपर्यंत वाजवणारा खूप त्याला खुनवतो पण तो काय त्याचं नाव घेत नाही याला सांग का शब्द दरिद्री म्हटलंय आणि शब्द दरिद्री माणसाने समाजात यायचं नसतं शब्द हे प्रेमाचं देणं सांगितलेलं आहे म्हणून मी सांगितलं आपण जर आपल्या एकामेकाचा मान सन्मान ठेवला तर हा समाज आपल्याला देखील सन्मानाने स्वीकारल्याशिवाय राहणार नाही आमचं कसं आहे रात्रीचं कीर्तन इथून उठल्यावर झोपूस तर आता 12-1 झोपायला आपल्या लोकायला बरं त्या कीर्तनकाराचं आणि याचं काही संबंधही नसते ते गावकऱ्याने तारीख दिलेली राहते त्याचं कीर्तन कसं झालं काय झालं ते गावकरी पाहतील पण विनाकारण वाजवणारे म्हणणारे तिकडे खोलीत गेले का ते तुंतून वाजीत बसत बरं त्याची यांची परत गाठही व्हायची आणि ते जिथं बोलतात ना ज्यांच्या खोलीत तो माणूस असतो यजमान आता तो यजमान पडता पडता तुमचं सारा ऐकतो मग काल्याच्या दिवशी बरोबर माफ करतो तो तुमचं हे लक्षात ठेवा ही आपली एकामेकाची जी झाकली आहे किती लाखाची ठेवायची मृदंगाचार्य महाराज आणि हा खरा परमार्थ आहे हा ज्याने जिव्हाळ्यानं केला प्रेमाने केला त्याच्या बाबतीत खूप लोक त्याला कधीच नाकारत नाही वाजवणारा असू द्या म्हणणारा असू द्या नाही तर लोक म्हणतात ते पुढच्या बारीनं ते पलीकडचा वाजवणार होते बोलू नका बाबा आपल्याला नाही ते बाकी 8 दिवस सुईचं वाजवलं पण ते 1 दिवस त्या बाबाची त्याची ओळख नव्हती कारण ते उभं कीर्तन पाडलं असं नाही इथे आपण आलात आल्यानंतर श्री तुकोबारायांचं चरित्र आपल्या समोर ठेवायचं तुकोबारायांनी सांगितलं की समाजाने मला स्वीकारलं का नाही महाराज म्हटले समाजाने मला वेड म्हटले पण महाराज त्यालाही भिले नाही महाराज म्हटले वेडा झालो वेडा झालो वेडी यांची गावी गेलो आणि जोपर्यंत माणूस भक्ती सुखाकरिता वेडा होत नाही ना तोपर्यंत त्याला भगवंत भेटत नाही मग भक्ती करत असताना भगवत भक्ताची आरंभाची अवस्था कशी आहे त्याच्याकरिता सुरुवातीचा परमार्थ आळंदीला गेलेली मंडळी ते पखवादाची थैली पाठीमाग आणि ते सगळे
धोतर नवीनच नेसता येत नाही, ते चालता येत नाही, ते घेऊन आळंदीत उतरला. मग ते उतरलं त्याला जागा मिळेना, मिळाली जागा तर मधुकरी मिळेना, किती त्याचे हाल. मग सुरुवातीला गेले गेले काय त्याला मान थोडाच असतो. महाराज म्हटले तो जसा गेला सुरुवात त्याची झाली, मग एक दिवस कुठंतरी ओळखुटी लागता लागता दोन दिवस जातात. कधी कधी चांगला भेटतो, कधी वांगला भेटतो, कधी विचार पटतात न पटतात, असं करता करता वर्ष 6 महिने निघून जातात. आणि जेव्हा बोल यायचे सुरुवात होती तेव्हा थंडीचे दिवस चालू होते, त्याची परीक्षा. तशी भगवत भक्ती करत असताना देवाच्या प्राप्तीकरिता जर तुम्ही समाजामध्ये त्याची इच्छा करत असाल तर तो देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? ते तुकडोजी महाराजांनी फार सुंदर सांगितलं. देव आशाने पावायचा नाही र, देव तुम्हाला आशाने कळायचा नाही. त्याच्याकरिता देवाकरिता तुमची जी अवस्था सांगितली तुकोबारायांनी शेतकऱ्याचा दृष्टांत दिलाय. आता इथे शेतकरी म्हणून दृष्टांत तुकोबारायांचा शेतीतला आहे. पूर्वीच्या काळामध्ये बाजरीचं पीक घेतलं जायचं जेव्हा पाट पाणी नव्हतं तेव्हा, बरोबर का? आणि त्या बाजरीचं पीक असं उन्हाळी नव्हतं तर बाजऱ्या कशा असायच्या? पानकळी बाजऱ्या असायच्या. पा तुकोबारायची दृष्टी. आणि त्या पानकळ्या बाजरीमध्ये महाराज म्हटले की त्याच्यामध्ये शेंदाड नावाचं काही बी त्याच्यात टाकल्या जायचं आणि त्याची वेल तयार व्हायची द्राक्षाची. नाही बरं का, तुम्ही द्राक्षावले लोक आहेत बघा, मोठं लोक आहेत इकडचे. त्या शेंदाडाचा दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिला. आता इकडं शेंदाड कळतं ना, पण कळतय का? हो बरं, हरकत नाही. त्या शेंदाडाची अवस्था तुकाराम महाराज म्हटले जर बाई खुरपायला गेली, लहान लेकरू जर तिच्या संग असलं आणि त्याने जर ते तोडलं खुरपायच्या वेळेस, याला इकडं काय म्हणतात ते खुरपणीला? खुरपणीच म्हणतात. हा, काही भागात निन्न म्हणतात वगैरे असे शब्द वेगळे. ते खुरपत असताना त्या बाईच्या सोबत जर तिचं मूल असलं आणि त्या मुलाने जर तो वेल पाहिला आणि त्या वेलाला लागलेलं शेंदाड, वेलाला लागलेलं सुरुवातीचं शेंदाड त्या लहान मुलाने तोडलं आणि तोडल्यानंतर त्या मुलाने, त्याला त्यातलं काही ज्ञान नाही, त्याने घेतलं तसं दातात ठेवलं, ते लागलं कडू. कसं लागतं ते? कडू लागतं. ते गोड असतं का? नाही. त्याप्रमाणे सुरुवातीला परमार्थाला तुम्ही लागलात की मग लोक म्हणतात करू करू भागला आणि देवपूजेला लागला, इतक्या दिवस कुठं हिंडत होता ना, आता सप्त्यात मार्गंत काय माळ काय, म्हणजे ही काय झाली? सुरुवात झाली. ही त्याच्या जीवनातली कडवट अवस्था. जाऊ त्या समाजाचं, घरचेच बोंबलं ते आत आलाय तो काराम महाराज झाले बा. अरे तुम्ही तरी चांगलं म्हणा ना, मग ते घरात बी वैतागून जातं. त्याला वाटतं बाहेर गेलं तरी लोक नाव ठेवतात, घरात गेले तर घरचे नाव ठेवतात, आता काय करावं? मग प्रश्न पडतो. त्यावेळेस ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा समोर घेतो आणि त्याचं चिंतन करतो. लक्षात येतं की नाही नाही, ही परमार्थाची प्रथम अवस्था आहे. या पुराणामध्ये पाठीमागे तो इतिहास पाहतो की ज्ञानेश्वर महाराजांना खापराचं भांडं देखील या समाजाने मिळू दिलेलं नाही. मग पुन्हा निष्ठेनं सेवा करू लागतो आणि ती सेवा करत असताना महाराज म्हणतात जसं ते शेंदाडाचं फळ काही दिवसांनी परिपक्व होतं, त्याला पिवळसरपणा येतो आणि मग मात्र त्याच्यातला कडवटपणा कमी होतो. मग तो जो दिसन त्याला म्हणतो जे अरे, तो कुणालाही काय करतो? नमस्कार करतो. का? तर इथे या संप्रदायामध्ये पाया पडे जण एकमेका पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडी जण एकमेका, एकमेकाच्या पुढे ती माणसं नम्र होतात, जी नम्र होतात ना ती देवापुढे जातात. आणि त्या प्रमाणाचा दृष्टांत श्री तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्याच्या करिया सिद्ध रूप न गे
महाराजांनी एक दृष्टांत दिला. तो दृष्टांत देत असताना भगवंताच्या प्राप्तीकरिता दृष्टांत आहे, लक्षात ठेवा. ही काही धनसंपत्तीच्या प्राप्तीकरिता दृष्टांत नाही. महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे शेंदाडाची अवस्था बदलत गेली त्याप्रमाणे मी भगवत भक्ती करत असताना माझ्या जीवनामध्ये तो प्रभाव होत गेला आणि त्यानंतर शेंदाड पिकलं. आता शेंदाड पिकलं, पिकल्यानंतर ते काय निरोप देतं का गावातल्या लोकांना, का या बो आमक्या आमक्याच्या मळ्यात मी पिकलो घेऊन जा? नाही. शेंदाड असं एक फळ आहे की ते पिकल्यानंतर ते फुटल्या जातं आणि फुटल्यानंतर त्याचा काय होतो, सुगंध येतो. सांगू का, देवाची प्राप्ती झाली ज्याला त्याला समाजाला सांगावं लागत नाही, त्याची अवस्था बदलते. तो सर्वत्र ईश्वराला स्वीकारतो, सर्वत्र ईश्वराला मानतो. त्याप्रमाणे महाराज म्हणतात, तैसे आम्हा केले पांडुरंगे, कैसे आम्हा केले पांडुरंगे, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. प्रभू, त्या सेंदाडासारखी अवस्था आमची आहे. सुरुवातीला टणक असतं, कडक असतं, हिरवट असतं, तुरट असतं. सुरुवातीचा परमार्थ दादा असाच असतो. पण ज्यावेळेस आपला परमार्थ फलद्रूप होतो ना, त्यावेळेस मात्र समाज हा आपली स्तुती केल्याशिवाय राहत नाही. आणि सांगू का, साधू संतांच्या बाबतीत तर खूप वेगळं घडलेलं आहे. तुकोबारायांच्या जीवनचरित्राचं जर चिंतन केलं तर शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबाराय समाजालाही कळाले नाही आणि धर्मपत्नीलाही कळाले नाही. ही तुकोबारायांची सेवा होती. आणि त्यानंतर तुकोबारायांच्या बाबतीत पुढची जी प्रसंग सांगितलेले आहेत, महाराज म्हणतात की ही भगवत भक्ती करत असताना भगवंताच्या प्राप्तीकरिता काम आडा येतो. जीवनामध्ये काम आडा येतो, क्रोध आडा येतो. पण काम आणि क्रोध ज्याला आकळता आले त्यालाच देवाजवळ जाता येतं, हे लक्षात ठेवा. ही सामान्य गोष्ट नाही. काम तुकोबारायांनी आकळला. उदाहरण, चांडाळ चौकड्या होत्या गावामध्ये. ते म्हणले, लय परमार्थ करायला लागलाय बुवा. मग महाराज आपलं सर्व चिंतन करीत करीत शेवटी गावापासून दूर जायचे. भंडारा, कधी भामचंद्र, भोरडा या डोंगरावर जाऊन तुकोबाराय देवाची सेवा करायचे, भगवंताचं चिंतन करायचे. एक दिवस चांडाळ चौकडीने असं ठरवलं की म्हणे, बघू बरं, गावातल्या एक रूपवंत स्त्रीला, सुंदर, तुकोबारायांकडे पाठवलं. महाराजांचं भजन चालू होत. श्री विठ्ठला जय विठ्ठला, श्री विठ्ठला जय विठ्ठला, श्री विठ्ठला जय विठ्ठला, श्री विठ्ठला जय विठ्ठला. भगवंताचं चिंतन तुकोबाराय करत बसले आणि एकांत पाहून रूपवंत श्री तुकोबारायकडे गेले आणि तुकोबारायांच्या पुढे तिने आपला भाव प्रगट केला. महाराजांनी सांगितलं, जाईव तुमा ते नगरीसा
यास जाई रप माते नगरे सयास जाई वो तुमाते नगरे सयास जाई वो तुमाते नगरे सयास आने विष्णुदास तैसे नवे अभी विष्णुदास तैसे नवे अभी विष्णुदास तैसे नवे अभी विष्णुदास तैसे नवे जाइव तुम्हारे नगरी सयास जाइव तुम्हारे नगरी सयास जाइव तुम्हारे नगरी सयास जाइव तुम्हारे नगरी सयास सांगितलं त्या माऊलीला जाई हो तू माते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो तू जी इच्छा घेऊन आली तशी आम्ही नव्हेत. इथे देखील फार शब्द तुकोबाराने अतिशय समरक पद्धतीनं मांडलेला आहे. पहा की तुकोबारायांनी कामाच्या बाबतीमध्ये आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली. मग प्रश्न करणारी माणसं म्हणतील एवढ्या एकांतात श्री गेली तुकोबारायला कळाली नाही का, मग तुकोबाराय माणसात नव्हते का असं म्हणतील लोक. त्याच्याकरिता शब्द आहेत पुढचे. आम्ही विष्णुदा जसं तुझ्या मनात येणं तैसे न हो. इथे काम तुकोबारायांनी थांबवला. चला पुढे. महाराज म्हटले क्रोध भक्ती करत असताना भगवंताच्या जवळ जात असताना क्रोध कमी असावा बरं का, किती कमी असावा क्रोधाच्या बाबतीत तुकोबारायांचा क्रोध जर पाहायला तर मंबाजीने तुकोबारायांना काट्याच्या काठीनं हाणलं. पण ज्याने हाणलं त्याच्यावर तुकाराम महाराजांनी केस नाही केली, पोलीस स्टेशनला नाही इथं बोलल्यावर होतय क्रोध. तुकोबारायांनी मंबाजीच्या हाताला काही झाला असेल की काय म्हणून हळद घेऊन त्याच्या घरी गेली क्रोध. हा काम आणि क्रोध इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी 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 काम क्रोध बंदी खाली काम इंद्रियाचे आम्ही झालो फार गोड प्रमाण दिलं त्याच्या बोलण्याप्रमाणे. काम क्रोध दोन्ही या दोन्हीचा विचार चालू आहे म्हणून त्याने दिलेलं प्रमाण आम्ही झालो गोसावी महाराज. आता इथे काम आणि क्रोधाबाबतीत तुकोबाराय म्हणतात की हे दोन्ही निमावले गेले. निमावणं म्हणजे न थांबवणं, नसणं त्याचा अर्थ होत नाही. म्हणून इथे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि त्याचा परिणाम महाराज म्हणतात अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी अवघ्या आनंदाचे क्रोध लोभ निमाले क्रोध लोभ निमाले
निमाली भरिने अवगे आनंदाचे सत्य दाये अवगे आनंदाचे ज्याला देवाजवळ जायचं ज्याला भगवंताची प्राप्ती करायची त्याच्याकरिता महाराज म्हणतात की त्याच्या जीवनामध्ये काम आणि क्रोध आणि तिसरा मुद्दा सांगितला लोभ. आता सगळं झालं हे लोभाचं गणित फार अवघड आहे मृदंगाचार्य महाराज. पण तुकोबारायांना कुठल्याच प्रकारचा लोभ नव्हता. आता शासनाने मागे कर्जमाफी केली पण तुकोबारांनी त्यावेळेस 450 वर्षापूर्वी पहिली कर्जमाफी कोणी केली नाही तर म्हणा शरद पवारनी केली नामक्यानं केली लोक लय हुशार आहेत नाही ती कर्जमाफीची योजना तुकोबारांनी आणली लोभ. तुकोबारांकडे लोभ नव्हता कामक्रोध लोभ निमाले ठाईचे त्याचा परिणाम महाराज अवघी आनंदाची सृष्टी झाली सर्वत्र तुकोबारांना आनंद भासू लागला याच्याकरिता कीर्तन आहे. आपल्यालाही कीर्तनाकरिता आपण आलात तर आपल्याही जीवनामध्ये काय प्राप्त व्हावा आपल्याला आनंद प्राप्त व्हावा आणि तो आनंद जर कुठे असेल तर त्याचं वर्णन केलंय आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय आणि त्याच्याकरिता कीर्तन आहे याच्यापेक्षा कीर्तन वेगळं नाही. आणि ज्याला आनंदाची अपेक्षा आहे त्याने कीर्तनासाठी निश्चित आलं पाहिजे यापेक्षा वेगळं कीर्तन नाही. आणि म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून इथे कीर्तन सप्ताहाचं आयोजन करतात आणि ते कीर्तन कीर्तनकार आल्यानंतर कीर्तनकार अभंग घेतात आणि अभंगाच्या द्वारे ज्यांना ज्यांना जसा प्रकाश त्याच्यात टाकता येईल तशा पद्धतीचा विचार ते मांडतात. सांगू का पुढचं जे आम्ही लोक बोलतो ते अगदीच तुकोबारायचं असं म्हणणं असेल असा आमचा दुराग्रह नाही. पण आमच्या अल्पबुद्धीला जे वाटलंय जे शब्द तुकोबारायांचे आहे त्या शब्दाचा सरळ अर्थ काढण्याचा प्रयत्न कीर्तनकार करत असतो. आणि सांगू का मृदंगाचार्य महाराज समाजाने देखील कीर्तनकाराच्या शब्दाचा सरळ अर्थ काढायचा आला पाहिजे. काय 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 समाजाने देखील कीर्तनकाराच्या शब्दाचा सरळ अर्थ घेत जा. उग आता कसं आहे आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान राहतं रेडीमेड कळलं ना तुम्हाला बरं ते आमचं काही कोणाशी वाद नसतो विवाद नसतो पण उग एखाद्या गावात ते आम्ही बोलतो त्या नावाचा माणूस असतो आणि मागचे म्हणतात वा वा आज बरोबर सरपंचवर आणलं बरं का बाबांनी. आमच्या बोलण्याचा अर्थ सरळ काढत जा आणि जेव्हा आमच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला सरळ समजेल तेव्हा तुम्हाला भगवंत कळाल्याशिवाय राहणार नाही. काय भगवंताचं स्वरूप आहे या करोनामध्ये भगवंत होता की नाही डॉक्टरच्या रूपात कोण होता नर्सच्या रूपात कोण होता ॲम्ब्युलन्स चालवणारे जे चालक होते साहेब त्यांच्या रूपात कोण होता तोच होता की नाही. म्हणून तर आपण आज राहिलो नाही तर महामारीनं जग गेलं महाराज लाखो लोक गेले या देशाचं असलेलं जे कोणी कार्य करणारे करते आहेत आपण काही कोणा पक्षाची माणसं नाहीत. कीर्तनकाराला पक्ष वगैरे काही नसतो त्याचा पक्ष एकच असतो तो पांडुरंग आणि त्या पांडुरंगाने या पक्षांना जी जी काही भूमिका दिली त्या भूमिकेतून समाजाचं त्यांनी पालन पोषण केलं करणाऱ्या मंडळीसाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली ना त्यांना भगवंत दिल्याशिवाय राहणार. आणि हे सूत्र या हिंदू धर्मामध्ये या भारत राष्ट्रामध्ये शिकवलेलं आहे म्हणून या देशामध्ये धर्मक्षेत्र सांगितलेलं आहे
या देशामध्ये धर्मक्षेत्र सांगितलं आणि याच देशामध्ये कुरुक्षेत्र सांगितलं. बस एवढ्या दोन शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आणि कीर्तन थांबवायचं आहे. संपलं आपलं बोलणं. या देशामध्ये धर्मक्षेत्र सांगितलं की ज्या क्षेत्राची निर्मिती एका युद्धामुळे झाली. ते युद्ध काय दोन देशाचं नव्हतं. पुन्हा ऐका, आता जे दोन देशात चालू तसं युद्ध नव्हतं. ते युद्ध कोणाचं होतं पाटले साहेब माहिती का? भावकीचं, भावभावाचं. आणि ते युद्ध झालं कशामुळे बुवा? त्याला एकच कारण, एक स्त्री बोलली म्हणून. महिला मंडळ कृपया विनंती, विशेष कारण की शक्यतो बोलणं थांबित जा. घरात कहर कशामुळे होतात पाटील साहेब? बोलण्याने होतात. आणि ज्या बोलण्याने युद्ध घडू शकलं, महाभारतीय युद्ध त्याला म्हणतो आपण. आता तुम्ही सुंदऱ्या वाजू नका बरं, ही इकडची सुंदरी उगायची आपली. युद्ध झालं एका बाईच्या बोलण्यामुळं. काय म्हटली ऐकलं तुम्ही कधी? ऐकलं असेल प्रसंग. द्रौपदी त्या भरसभेमध्ये दुर्योधनाला काय म्हटली? फक्त चालता चालता ते पाय घसरला त्याचा. आणि पाय घसरल्यानंतर तिनं सांगितलं, आंधळ्याचे मुलं आंधळे. बस तिथूनच ठरलं. दुर्योधनाने सांगितलं, अगदी सुईच्या टोकावर एवढी सुद्धा यांना मिळणार नाही. युद्ध सुरू झालं. पण त्या युद्धाची सुरुवात होत असताना त्या युद्धाची कमिटी स्थापित केली गेली. युद्ध करायचं, आता सप्ताह करायचं म्हणजे कमिटी लागते का नाही? कमिटी काय करत असती? सप्ताहची कमिटी मंडप कोणता द्यायचा, महाराज कोणता बोलायचा, गायक वादक आलेले कुठं ठेवायची, कोणाची द ठेवायची, हे नियोजन कोण करतं? कमिटी करते. वरग्नी वगैरे. आता इथे तर मग असे ऐकायला मिळालं की मंडळीकडे जाण्याची गरज पडत नाही, लोक आणून देतात. ही एक सुसंस्कृत पद्धत आहे. धर्मकार्याकरिता कोणी सांगावं मग करावं ही चांगली गोष्ट नाही. हे ग्रामदैवतेचं काम आहे. आपल्याला जसं भाळेल, जसं वाटेल, जशी मारुती राय आपल्याला सद्बुद्धीतील तशा प्रकाराने इथं देत जा. बऱ्याच लोकांना काही होण्याची इच्छा आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये एक इच्छा प्रगट केलेली आहे की इथं जर काही होण्याची इच्छा तुमच्यात असेल तर ती इच्छा तुम्ही प्रगट करा. कोणती? दाते हो दान करा, दाते पंढरपूर. हो काय व्हायचं सांगितलं? अरे जर तुम्हाला काही व्हावं वाटत असेल, दाते हो. अरे तुम्ही दाते व्हा, दाते हा त्याचा अर्थ आहे. आणि मग पुढचं आहे. आणि म्हणून महाराज हे श्रेष्ठ कर्म आहे. कार्य करणारी मंडळी सज्जन आहेत, त्यांच्याकडे लोक सगळं हे विश्वासाने देतात. त्यांनी त्या विश्वासाला पात्र झालं पाहिजे. असो, काही देणार नाही. अग्रभागावर असणारं सुईच्या टोकावर एवढं मिळणार नाही. आणि ते युद्ध करण्यासाठी कमिटी स्थापित झाली. त्या कमिटीला प्रश्न पडला, बो आता एवढं मोठं युद्ध करायचं, सप्ताह 2000 लोकांचं एवढं निवेदन राहतं, आता ते युद्ध काय सामान्य लोकच होतं का? 11 अक्षयोनी सैन्य. त्याचं गणिती भाषेत सांगितलं, 39 लाख काहीतरी हजारवरती गणित आहे. ते काढीत बसा घरी तुम्ही गेलं. एवढं सैन्य एका ठिकाणी उभा होणार आणि तिथं युद्ध व्हायचं. मग त्याला जागा किती लागन? मग ती कमिटी म्हणली, पहिल्यांदा जागा पाहू. ऐका बरं का. मग ते जागा शोधायला गेले. जागा शोधत असताना जागा काही कुठे सापडली नाही. एका जागेवर एक शेतकरी पाणी धरण्याचं काम करत होता. काय करत होता? पाणी धरण्याचं काम करत होता. आणि ते पाणी धरता धरता खूप पाणी जास्त झालं आणि त्या पाणी धरणाऱ्या शेतकऱ्याचं बार फुटलं. बार कळतं ना? बार फुटलं. ते बार फुटल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पुढं प्रश्न पडला की ह्या बाऱ्याला लावायचं काय आता आडट? मग ते इकडं तिकडं पाहिलं, त्याला काही सापडलं नाही. त्याचा मुलगा तिथं होता महाराज.
त्या मुलाला जवळ बोलावलं आणि त्या मुलाला म्हणे वाक खाली. तो मुलगा वाकला, याने हातामध्ये शस्त्र घेतलं आणि एका ठोक्यात त्याच्या स्वतःच्या मुलाचं काय केलं, मुंडकं उडावलं आणि ते मुंडकं घेतलं पाटील साहेब आणि त्या बाऱ्याला लावलं. आता हे जेवढं कार्य झालं, एवढं कार्य कोणा पाहिलं? ही जी कमिटी होती, ही गोष्ट नाही बरं का. काही जर धोरणात नसले तर हसताय तुम्ही, संशयास पात्र होता. ही गोष्ट नाही, ही सत्य घटना आहे आणि मी कधी गोष्ट सांगून वेळ घेणारा माणूस नाही. सत्य घटना आहे. ज्यावेळेस ही सगळी क्रिया ह्या कमिटीनं पाहिली, ते कमिटीतले तज्ज्ञ मंडळी आले, ते म्हणे काय तुम्हाला काय हाय का नाही राव म्हणे, स्वतःच्या मुलाचं मुंडकं तोडलं म्हणे तुम्ही. त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं स्टेटमेंट काय ते ऐका. आपण शेतकरी आहात म्हणून सांगतो. त्या शेतकऱ्याने स्टेटमेंट दिलं की अहो, या देशाचा अन्नदाता हा शेतकरी आहे. शेतकऱ्याने जर नाही पिकवलं तर काय रबर खातां का? पण त्याच्याच जीवावर सगळी कुऱ्हाड, कोणतंही सरकार आलं तर शेतकऱ्याच्याच मागं लागतं. म्हणून एक काळी घोषणा दिली होती बघते, जय जवान आणि जय किसान. ते जवान गेले आणि किसान गेले आणि सर्व वाटलं. त्या शेतकऱ्याने सांगितलं की या देशाचा अन्नदाता कोण आहे, शेतकरी आहे. आणि हे जर पाणी फुटलं आणि शेती जर वाया गेली तर समाज काय खाईल, ही चिंता कोणाला, त्या शेतकऱ्याला पडली. आणि त्याने सांगितलं माझा एक गेला तरी चालेल पण समाज वाचला पाहिजे, याचं नाव शेतकरी आहे. आणि त्याने सांगितलं माझा गेला तो कुठे जाणार आहे, पाठीमागे पहा म्हणे. तर त्याचं जे मुलाचं शरीर पडलं होतं ते शरीर घेण्याकरिता वैकुंठातले दूत आले होते, स्वर्ग त्याला घेऊन जाण्यासाठी आले होते. त्या शेतकऱ्याने सांगितलं तो स्वर्गात गेला तसा एक दिवस मीही जाणार आहे, इथे कोणीच थांबणार नाही. मग तो या काळाला गेला की त्याच्या जाण्याने समाज जर वाचत असेल तर माझा गेला याच्यात मला काही दुःख नाही. आणि त्या कमिटीने मात्र ते सगळं ऐकल्यानंतर ठरवलं का इथे बापाला मुलाविषयी प्रेम नाही आणि मुलाला जीवन जगण्याविषयी आसक्ती नाही. 0 मिनिटात ठराव पास केला का युद्ध कुठं करायचं, इथं करायचं. कारण या भूमीमध्ये एवढं जर सामर्थ्य असेल तर युद्ध कोणाचं व्हायचं होतं, भावभावाचं व्हायचं होतं. कौरव पांडव कोण होते, घरातलेच होते ना. आणि मग ते जर इथं युद्धाला आले आणि त्यांच्या पुढे जर वैराग्य निर्माण झालं का हा माझा चुलता आणि हा माझा भाऊ, इथं युद्ध झालं असतं का? म्हणून त्या जागेला धर्मक्षेत्र अशा प्रकारचं नाव दिलं आणि त्या जागेवरती महाभारती युद्ध झालं. हो चला पुढे. जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये दोन पार्ट्या होत्या, दोन नाही एकच होती राव. ते पांडव काय लोकाचे होते का? ते पंडू राजाचे होते, घरातलंच होतं सार. आणि हे 100 कौरव हो आणि हे 5 पांडव. याच कौरव कुळाचा पूर्व इतिहास सांगितला. कुरु नावाचा राजा होऊन गेला आणि त्या राजानं ही शेती करायची ठरवली. तो भगवंताकडे गेला आणि भगवंताला सांगितलं भगवंता मला शेती करायची. आता भगवंताला प्रश्न पडला हा काय सामान्य माणूस नाही, याला लोखंडाचा नांगर कसा द्यावा. म्हणून त्याला सुवर्णाचा नांगर दिला आणि त्या कुरु राजानं सुवर्णाचा नांगर घेतला. बुवा एकीकडे भगवान शंकराचा नंदी झुपवला आणि एकीकडे यमाचा रेडा झुपवला आणि नांगर चालू झाला. त्या शेतीमध्ये नांगर चालू झाल्यानंतर भगवंताला प्रश्न पडला शेती करतो खरं पण कोणती व्हरायटी लावणार आहे याच्यामध्ये, आणि काय पिकणार आहे का, द्राक्ष लावायचे का? ते द्राक्ष लावायला व्हरायटी असतात ना. ते भगवंत तिथं त्याला विचारण्यासाठी आले कुरु राजाला, म्हणे अरे करणार काय. ते म्हणे भगवंत एकच काम करा, आता तुम्ही येऊ नये आलेत ना, एवढंच करा सुदर्शन चालू करा, याला बी मी देतो, याला बी भरण मी करतो, मला चांगल्या कंपन्या माहिती आहेत कोणत्या आहेत काय नाही, कोणत्या याचा भाव चांगला मिळतो हे सगळं मला कल्पना आहे. आणि त्या कुरु राजाने साहेब स्वतःचा हात तोडला आणि त्या सुदर्शनावर धरला. सर्र दिशी त्याचे 1000 तुकडे झाले, त्या जमिनीत पेरले गेले. दुसरा हात तोडला, त्याचे 1000 तुकडे झाले. असं करता करता संपूर्ण शरीर त्या कुरु राजाने
सुदर्शन चक्रावरती अर्पण केलं आणि शेवटी मुंडकं समोर पडलं भगवंताच्या. भगवंताला दया आली. भगवंत म्हणे, हे राजा तुला काय देऊ आता सांग, तुला दिव्य शरीर देऊ का? कुरुराजानं सांगितलं, अरे देवा हे तर मीच तुला दिलंय, माझंच मला काय देतो, हे शरीर नको देऊ तुला दिव्य लोकाची, ते म्हणे दिव्य लोकाची प्राप्ती सुद्धा नाही, मग असं दे म्हणे की ह्या जागेवर तुझी कीर्ती राहील आणि माझं नाव राहील. भगवंताने तथास्तू म्हटले आणि त्या जागेला कुरुक्षेत्र अशा प्रकारचं नाव दिलं गेलं. आणि त्या जागेवर अर्जुनाची निव्याजे गीता प्रस्तुत आणि श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले या जगाचे. संसाराचं ओझ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिथे सोडवलं. अशा महान भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. याच भूमीला देवभूमी म्हटल्या गेलं, याच भूमीला संतभूमी म्हटल्या गेलं. आणि अशा संत परंपरेमध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायसारख्या महापुरुषांचा जन्म झाला. त्याच तुकोबाराने देखील संसार आणि परमार्थ एकत्र केला आणि तो संसार तो परमार्थ फलद्रूप झाला. जसा त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये जी सूत्रता तुकोबाराने ठेवली त्या पद्धतीनं जर आपण परमार्थ केला, त्या पद्धतीनं जर आपण कीर्तन ग्रहण केलं, तर मला असं वाटतं नक्कीच तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबारांना ज्याप्रमाणे पांडुरंगाने भगवंताने आपल्या जवळ जागा दिली, त्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला देखील जागा मिळाल्याशिवाय नाही. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग विठोबार. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागी. सज्जन हो, आपण सर्व संसारी मंडळी आहोत आणि या संसारामध्ये रममान होत असताना भगवंताची प्राप्ती व्हावी, साधुसंतांचा अधिकार आपल्याला कळावा याकरिता नामसप्ताची पद्धती प्रक्रिया सांगितलेली आहे. सांगू का? देवाचं चिंतन करण्याकरिता कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे तरी काय? या कीर्तनाच्या द्वारे आपल्याकडून भगवंताच्या नामाचा जयघोष होतो आणि भगवंत त्या नामाची अपेक्षा व्यक्त करतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हे नामचिंतन ग्रामस्थ मंडळी वर्षातून एकदा करतात. थोडस दोनच मिनिटात संपवतो. वर्षभरामध्ये गावाचं जे रक्षण करणारी ग्रामदैवत आहे त्याला हनुमंतराय म्हणतात. गावावर जे विघ्न येतं
गावावर जे संकट येतं त्या संकटावरती मात करण्याकरिता हे बाबा बसलेले आहेत. आणि त्यांना काय आवडतं? त्यांना तुम्ही केलेली भक्ती आवडते. ती भक्ती कशी करावी त्या भक्तीचं सूत्र तुकोबारांनी या बाबाला विचारलंय. काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुबटा. मग भक्ती या हनुमंताने केली, त्या हनुमंतरायानं गावाचं रक्षण करण्याचं पात्र स्वीकारलं. पण त्याच्याकरिता समस्त ग्रामस्थाने प्रत्येक गावच्या त्याला ज्या रामनामाचं चिंतन आवडतं ना साहेब, ते वर्षातून 7 दिवस आपण करण्याची पद्धती त्याला नामसप्ताह म्हणतो. हे जे काही आपण 7 दिवस 7 सत्र कीर्तनाचे ठेवतो, 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन करतो, या सर्व भक्ती आनंदाने हनुमानजी महाराज प्रसन्न होतात. आणि 12 महिन्याचं संकटाचं संपूर्ण, पूर्वी काय व्हायचं माहिती आहे तुम्हाला? पूर्वी हे हजामती करण्याकरिता किंवा केस काढण्याकरिता पूर्वी दुकानं नव्हत्या. गावातलीच असणारी ती मंडळी 12 महिने सेवा करायची आणि वर्षाचं पुरेल एवढं त्या पाटलाने त्या न्हावी समाजाच्या मंडळीला द्यायचं. बरोबर आहे का? तसं सांगू का, 12 महिन्याचं उक्त गुत्त घेतलं आहे आपण त्याच्याकडे, दिलंय की ही सेवा तुझ्याकरिता केली बाबा. आता पुढचे 12 महिन्यापर्यंत या गावामध्ये येणारी सर्व संकट तू आमची त्या ठिकाणी थांबवावीत, याच्याकरिता कोरोनासारख्या महासंकटाकरिता मारुती रायाच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे की भगवंता आता काय परत ते दिवस आणू नको गाडे. नाव घेतलं तरी लोक हो, तर तशा प्रकाराने हे सामर्थ्य असणारं हे दैवत ग्रामदैवत आहे. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं ही सेवा या ठिकाणी करतात. आमचा कुठलाही परिचय नसतानी, कुठलाही कार्य काही परिचित नसतानाही देखील कीर्तनाची सेवा आपण मंडळींनी दिली. शेवटी ही सेवा आपल्या गावाची नसून मारुती रायाची सेवा होती. त्यांनीच कोणाच्या तरी बुद्धीमध्ये आमचं नाव घातलं आणि कोणीतरी फोन केला आणि आम्ही कीर्तनाला आलो. म्हणजे आम्ही काय असे वाऱ्यावर बी पडलेलो नाही बरं का. आमच्याकडे बी सगळं भगवंताचं कार्य नित्यक्रमाने चालू आहे. पण शेवटी हे प्रेमसूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी हरी. हे वारकरी संप्रदायाचं काम करत असताना वारकरी मंडळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठं मंडळाचं काम चालू आहे. आमचे जिल्हा अध्यक्षाचंही कीर्तन परवा दिवशी आपल्या इथे झालं वाटतं. आमचे निवृत्ती महाराज त्यांनी कीर्तनाची सेवा केली. वारकरी संप्रदाय हा व्यापक व्हावा आणि त्याच्याकरिता हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले बाबांनी खूप मोठं काम हाती घेतलं 20 वर्षापासून. आणि त्या संघटनेचे हे सगळे आपण पायिक मंडळी आहोत. आमचे ज्ञानेश्वर पाटील इथे आज आलेत, तालुक्याचे आमचे उपाध्यक्षही आज इथे आहेत. ही पद प्रतिष्ठा ही सगळी शून्य आहे, पण त्या पदप्रतिष्ठेच्या पाठीमागे राहून राष्ट्रहित आणि संतांचं हित आपल्याला जोपासता यावं याच्याकरिता संघटित झालं पाहिजे. आणि जोपर्यंत वारकरी संघटित होणार नाही, आमचे मृदंगाचार्य देखील तालुक्याच्या कमिटीवर आहेत, आमचे रसाळ बाबा आहेत, ही सगळी मोठी संप्रदायातली अधिकारी मंडळी या जिल्ह्यातली आहेत. आणि या सगळ्यांच्या प्रेमामुळे पाठीमागे नाशिकला आलो, त्यानिमित्ताने सगळ्यांचा काही परिचय झाला. कीर्तनाला येण्याचं कारणही देखील आपले फक्त मराठीचे आमचे असणारे विक्रमदादा, हां त्यांच्याकडून त्यांनी सुचवलं महाराजजी येणार का. त्यांनाही प्रश्न पडला होता, म्हटलं काही हरकत नाही, आमचं येणं याच्यासाठीच आहे. इथे येऊन आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही एकच केलं पाहिजे, वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. त्या भगवंताच्या नामचिंतनाकरिता यायचंय आणि ते कीर्तन कथा करायची आहे आणि प्रबोधन करून जायचं आहे. असो संकल्पित वेळेच्या खूप पुढे गेलो, खूप लांबचा उद्याचा प्रवास असल्यामुळे तरी आधी म्हटलं होतं, पण शेवटी ते उभं राहिलो राहत नाही.
आपण सर्वांनी ही सेवा समर्पित करत असताना तुकोबारायांच्या शब्दाप्रमाणे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागे सर्व आमच्या सोबत आलेले आमचे दवंगे सर दवंगे तात्या नाना ही सगळी आमचे भक्त परिवारातलीच मंडळी आहेत तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत सर्व दोन्ही बाजूचे दोन्ही मृदंगाचार्य खूप गोड मृदंग वाजवला फक्त म्हणणारा थोडा कमी पडला तर काय करणार आहे तरी तरी तुमच्या पद्धतीनं तुम्ही सेवा केली गायन करणारी मंडळी ही सर्व वडिलासारखी माझ्या समोर उभी होती आपण सर्वांनी कीर्तनाला साथ दिली म्हणून ही साथ मला टिकवता आली अशीच साथ संप्रदायातला कोणीही वक्ता आला न पाही या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई वक्त्याकडे पाहत असताना त्याच्या आपण भाव आणि शब्दाकडे पाहायचं असते त्याच्या शरीराकडे त्याच्या गाडीकडे त्याच्या जाडीकडे हे काही नसते हे सगळं मिथ्या आहे म्हणून झालेली सेवा भगवान मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो ज्यांनी माईक सिस्टम दिली खूप सुंदर झालं सुरुवातीला होतच असते सुरुवातीचं म्हटलं की जुपाजुपी करायला वेळ जाते आता लाईटचं काही आपल्या हातात नाही पण तरी त्यांनी ते टिकून ठेवलं आणि सुंदर अगदी जुळून आलं ज्यांनी चित्रीकरण केलं तेही दादा त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आमच्या माता भगिनी आणि वडिलासारखी सर्व आपण सज्जन मंडळींनी कथा कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल नक्कीच शनी महाराज आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही माझा थोडासा 0 मिनिटातला परिचय जात जाता दिला पाहिजे म्हणून देतो श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट शनी शिंगणापूर या देवस्थानमध्ये धार्मिक उत्सवाच्या समितीवर मी आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि तिथून वारकरी संप्रदायाचं काम करतो आमच्या शनिदेवाचं महात्म्य हे अद्भुत आहे ते सूर्यपुत्र आहेत त्यांना मारुतीरायाचं सान्निध्य आहे आणि म्हणून या ठिकाणी सेवा करता आली शनिदेवाच्या या सर्व कोपातून आपलं सर्व गाव दूर जावं एवढीच अपेक्षा शनी महाराजांच्या चरणी करतो आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा देवस्थानला या मंदिरामध्ये तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव आहोत एक सेवक म्हणून आपल्या सर्वांना देवाचं निमंत्रण देऊन या ठिकाणी शब्दास पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कुरे वेडी वा कुडे उत्तरे हा नाही विचारिला अधिकार मी आपला